लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी के नवी मुंबई जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप ने अपना जन्मदिन अनूठे अंदाज में मनाया। सानपाड़ा प्रभाग 79 के जनसंपर्क कार्यालय में आयोजित कार्यक्रम के दौरान यहां बीजेपी के सीनियर लीडर संजय उपाध्याय, जिला अध्यक्ष रामचंद्र गरत, महामंत्री सतीश निकम, उत्तर भारतीय मोर्चा के जिला अध्यक्ष राजेश राय और युवा नेता पांडुरंग आमले समेत तमाम पदाधिकारियों और सैकड़ों कार्यकर्ताओं ने जगन्नाथ जगताप को शुभकामनाएं प्रदान की। देखिए रिपोर्ट। आमतौर पर केक काटकर जन्मदिन का सेलिब्रेशन करते आपने देखा होगा, लेकिन यहाँ बीजेपी के स्थानीय नेता जगन्नाथ जगताप ने तरबूज काटकर अपना जन्मदिन मनाया। आगंतुकों और शुभेच्छा देने वालों को मिठाई के बदले फल बांटे गए। इस अवसर पर नागरिकों के लिए सुबह के दौरान मुफ्त रक्तदान शिविर और संध्याकाल आरोग्य जांच शिविर चला, जहां 500 से अधिक नागरिकों ने मुफ्त स्वास्थ्य जांच करवाई। इस अवसर पर जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप को बीजेपी नेता संजय उपाध्याय, जिला अध्यक्ष रामचंद्र गरत, उत्तर भारतीय मोर्चा के जिला अध्यक्ष राजेश राय, महामंत्री नीलेश पाटिल और सतीश निकम, युवा नेता पांडुरंग आमले समेत तमाम पदाधिकारियों ने जन्मदिन की शुभकामनाएं दी। वहीं सैकड़ों नागरिकों ने भी अपने नेता को पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया। अपनी भावनाएं व्यक्त करते हुए बीजेपी नेताओं और उनके सार्थकों ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। भारतीय जनता पार्टी के जिला के उपाध्यक्ष हमारे मित्र जगन्नाथ जगताप जी के जन्मदिन के अवसर पर हम सभी यहाँ पर एकत्रित हुए हैं। मैं उन्हें बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ। सगळ्यांचे लाडके आणि आवडते आबा म्हणजे जगन्नाथजी जगताप यांचा आज वाढदिवस आहे। मागच्या 2 वर्षांमध्ये आबांच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 79 असेल किंवा एकूण सानपाडा असेल या भागामध्ये लोकांची सेवा शुश्रूषा मदत कार्यामध्ये आबांचा महत्त्वाचा वाटा राहिला आणि नावाप्रमाणेच आबा म्हटलं की कुटुंब प्रमुख आणि कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेतून त्यांनी हे सगळं सेवाकार्य लोकांची सेवा ही कित्येक घरांमध्ये पुरवली आणि आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे एक प्रकारे त्यांच्याप्रती प्रेम आपुलकी आणि आदर असा व्यक्त करण्याचा आजचा दिवस आणि त्यामुळे त्यांना उदंड आयुष्य आरोग्य आणि त्यांची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी अशा प्रकारची इच्छा आम्ही व्यक्त करतो। कोरोना काल में कोई दिन ऐसा नहीं बीत रहा है कि ये समाज सेवा नहीं कर रहे। हमें जनता के लिए ऐसे लोग चाहिए, प्रतिनिधि करें जो समाज सेवा करें, न कि अपना कार्य करें। इस वार्ड में उत्तर भारतीय समाज की संख्या काफ़ी ज़्यादा है। मेरा पूरा प्रयास रहेगा, मेरी पूरी टीम का पूरा प्रयास रहेगा कि 100% 100% वोट हमारे आबा जगताप को पड़े। मैं आज के दिन उनको हार्दिक शुभेच्छा देता हूं, प्रभु राम से कामना करता हूं कि इन्हीं सब की मनोकामना पूरी करें। जगन्नाथ आबा जगताप हे असे एक व्यक्तिमत्व आहे। वयाच्या 97व्या वर्षी जो जनसेवेचा जो ध्यास घेतलेला आहे तो सर्वांना भावून टाकण्यासारखा आहे। 2-3 ठिकाणच्या गार्डनमध्ये पडलेला कचरा स्वच्छ करून तिथं गार्डन बनवणं किंवा लहान मुलांच्यासाठी वह्या वाटप असू द्या किंवा सोसायटीमधल्या प्रत्येक सोसायटीमध्ये सॅनिटायझर फवारणी असे वेगवेगळे आम्ही जेवढे मोजू नाही शकत असे अगणित त्यांनी केलेली कामं हे लोकांना भावून टाकत आहेत। 29 केक कटिंग झाले त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचं कारण हे लोकांनी मानलेलं नगरसेवक। भाजपचे जरी इच्छुक नगरसेवक असेल तरी आता ते फक्त भाजपचे इच्छुक नगरसेवक नसून ते होणारे भावी नेताच आहेत।
आणि लोकांनी मानलेले नेता आहेत, आता जननेता आहेत. मी आबांना त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. वही हजारों नागरिकों की शुभकामनाएं पाकर भावुक हुए बीजेपी के जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप ने आरोग्य शिविर को नागरिकों की सेवा का जरिया बताया. उन्होंने भरोसा दिलाया कि प्रभाग 79 में जनता के कल्याण के लिए ऐसे कार्यक्रम आगे भी जारी रहेंगे. माझ्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून आरोग्य शिबिर लावलं होतं. आरोग्य शिबिरामध्ये संपूर्ण बॉडी चेकअप, ECG, सर्व ब्लड चेकअप आणि ब्लड डोनेशन. संध्याकाळी जे 10वी 12वीचे मुलं आहेत त्यांना गिफ्ट म्हणून पेन आणि एक फूल दिलं, गुलाबाचं फूल दिलं आणि 3 वह्या दिल्या. अशा प्रकारे मुलांसुद्धा सत्कार केला. ज्येष्ठ नागरिक ह्यांना आम्ही एक काठी आणि त्यांचा सत्कार करून काठी दिली. असे जन सिनियर सिटीजनसुद्धा सत्कार केला. 2 वर्षापासून आम्ही इथे फ्रूटचा केक बनवतो आणि एक कलिंगड मेन ठेवतो. त्यात ते कलिंगड कापून आपण ते सर्वांना वाटतो आणि 2 पैसे आम्ही शेतकऱ्यांना जातील आणि 2 पैसे जो गिराईक आहे त्यालासुद्धा मिळतील. अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला आहे. मंदाताईचा आमच्यावर संपूर्ण आम्हाला पाठिंबा आहे त्यांचा. अशा पद्धतीने आम्ही दिवसभर कार्यक्रम केले. भरपूर लोक दिवसभर येऊन गेले आणि मला शुभेच्छा देऊन गेल्या. अशा प्रकारे दिवसभर आमचा हा कार्यक्रम सुंदर झालेला आहे. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया.